फुलंब्री शहरामध्ये विष्णू पंचायत महायज्ञ आणि श्रीमद भागवत कथेचं आयोजन करण्यात आलं असून या कार्यक्रमास पहिल्याच दिवशी भाविकांनी भरभरून प्रतिसाद दिला असून मोठ्या संख्येने उपस्थिती भाविकांनी लावल्याचं पाहावयास मिळत आहे। फुलमस्ता नदीच्या काठावर वसलेले फुलंब्री हे शहर शहरात विविध जाती धर्माचे लोक मोठ्या एकोपाने राहतात। या ठिकाणी विविध देवी देवतांचे मंदिर आहे, त्याचप्रमाणे ग्रामदैवत म्हणून जमालशाह बाबा यांचा दरगाह देखील शहरात आहे। कुठलाही धार्मिक कार्यक्रम असेल तर शहरातील सर्व समाज बांधव एकत्रित येऊन ते पार पाडतात। या शहरात राजकीय सामाजिक कामाबरोबरच धार्मिक कार्यक्रम देखील मोठ्या संख्येने होतात। दर 5 वर्षांनी विष्णू पंचायत महायज्ञ आणि श्रीमद भागवत कथेचे आयोजन केले जाते। विष्णू पंचायत महायज्ञ आणि श्रीमद भागवत कथेला आजपासून सुरुवात होणार असून याची समाप्ती 8 मे रोजी होणार आहे। आज पहिल्या दिवशी श्रीमद भागवत कथाकार हरिभक्त पारायण किरण महाराज भाले यांनी कथा सांगितली आहे। यावेळी श्रोते मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते।